नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं चा दक्षिणायन चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिना आहे शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे नक्षत्र अश्विनी आहे योग परिघा आहे दिवसाचा जो कारण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो सुद्धा कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी एक वाजून अडतीस मिनिटापासून ते दोन वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून चौदा मिनिटापासून ते नऊ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ सकाळी दहा वाजून छप्पन्न मिनिटापासून ते बारा वाजून सतरा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षल बरोबर योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है है रास आहे ती आहे मेष रास। मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा हर्षलबरोबर चंद्र युतीयोग करणार आहे दिवस अतिशय चांगला आहे आज तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला दिसेल आज बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल परंतु छोट्या मोठ्या कारणांवरून थोडासा तुमचा तोल जाईल आणि गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होईल चिडचिड होईल स्वतःवरचा तोल सुटेल आणि त्यामुळे स्ट्रेसफुल टेन्शन्स तयार होतील त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्वाचं आहे स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं महत्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या वेयस्थाना चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा टेन्शनमध्ये जाईल कारण छोट्या मोठ्या गोष्टीचे त्रास स्ट्रेस टेन्शन जास्त येईल अर्थात त्याचा काही परिणाम तुमच्या नैमित्तिक जीवना जीवनावर होणार नाही परंतु थोडंसं प्रेशरमध्ये आल्यासारखं जाणवेल आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम निर्णय किंवा प्रवास करू नका या नंतरची जी, जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबरा चंद्र युतीय करणार आहे पैशाच्या संदर्भात ते पूर्ण ट्रान्झॅक्शन म्हणजे ते खर्च असेल गुंतवणूक असेल कुठल्याही प्रकारच्या गोष्टी की ज्या पैशाशी निगडित असतील आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त आहे आणि पैशाचे अनावश्यक खर्चसुद्धा जास्त प्रमाणात होऊ शकेल तर संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील या नंतरची जी, जी रास आहे ती आहे कर्करास दशम करकर दशमस्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हर्षल हा चंद्र युती करणार आहे आजचा दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्यासोबत छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होतील आणि वाद हे वादविवाद वाद वाद सुद्धा जातील काही टोकाचे निर्णय सुद्धा घेण्याची तुम्ही शक्यता राहील या संदर्भात स्वतःवरती नियंत्रण ठेवणं सर्वात महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या भाग्यसनाचंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा हर्षिलबरोबर हा चंद्र एक करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील थोडासा घाई गडबडीचा राहील आणि तुमचा थोडासा ट्रॅव्हलिंग वगैरे सुद्धा होईल परंतु आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशाच बदलून जाईल या गोष्टीवरती काम करणं ही गोष्ट मनात ठेवणं आणि त्यानुसार गोष्टी अंमलात आणणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या हर्षलबरोबर चंद्र योग करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या ते त्रास आजच्या दिवशी डोकं काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील जर तुम्ही थोडंसं इल्लीगल वगैरे काम करत असाल तर त्या संदर्भात सुद्धा काळजी घ्या तुम्ही फसले जाण्याची शक्यता आहे जो गृहिणी वर्ग आहे त्यांच्या संदर्भात सुद्धा त्यांचे जे इन लॉज असतील म्हणजे सासरगडच्या मंडळी त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींना आजच्या दिवशी विवाद होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील यानंतरची जी है है तूर्ण रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या सप्तम स्थान चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंधाबद्दल काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील छोट्या मोठ्या गोष्टी वादवितील आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती सुद्धा होईल स्ट्रेस टेन्शन थोडं वाढण्याची शक्यता जास्त राहील या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या षष्ट चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा हर्षलबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे आजचा दिवस हे थोडं महत्त्वपूर्ण राहील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होतील हे वादविवाद थोडे वाढले जातील त्याचप्रमाणे आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशी ज्या पंचमस्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा हर्षल हा चंद्र युतीयोग करणार आहे आजचा दिवस आहे महत्वपूर्ण राहील वायू तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टीने वादविवाद होतील हे वादविवाद थोडे सुद्धा जातील महत्त्वाचं म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्वपूर्ण आहे ज्या गर्भवती महिला आहेत आणि आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या चतुर्थस्थाना चंद्राच्या भ्रमणात येत असणारा चंद्र योग करणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक विदारावरचे नातेसंबंध आजच्या दिवशी जास्त प्रमाणात आणले जातील घरातल्या व्यक्ती आणि वैवाहिकार दोघांबरोबर सुद्धा आजचा दिवस काही व्यवस्थित जाणार नाही पर्सनल रिलेशनशिप थोडेसे कॉम्प्लिकेटेड राहतील स्वतः ते नियंत्रण ठेवणं मात्र महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी ज्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा हर्षलबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास किंवा काही लक्षणं जर तुम्हाला दिसली त्याच्यावरती लगेचच्या लगेच काम करणं महत्त्वाचं राहील स्ट्रेस टेन्शन मानसिक तणावाखाली खाली जाण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी असेल त्या संदर्भात सुद्धा थोडी काळजी घेणं आवश्यक राहील या नंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनरास या द् भ्रमण भ्रमणात तिथे असणारा बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे पैशाचे जर काही ट्रान्झॅक्शन असतील म्हणजे खर्च असतील किंवा गुंतवणूक असेल कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण पूर्ण ट्रान्झॅक्शन आजच्या दिवशी करू नका खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे निर्णय मोठे रिस्क आजच्या दिवशी घेऊ नका तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होतील तर त्या ठिकाणी लक्ष देणं महत्वपूर्ण राहील एकंदरीत पैशाच्या संदर्भातले कारभार असेल ते आजच्या दिवशी टाळलं तर उपयुक्त होईल तर मित्रांनो हे होतं दिनांक पाच डिसेंबर दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद